कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सत्यजित चव्हाण. आज मी आपल्या समोर आलो आहे याचं कारण लोकसंवाद हा जो लोकसत्ता या वर्तमानपत्राचा मुलाखतीचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी आंदोलनाविषयी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत जे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी भदादांत काही खोटी विधानं केलेली आहेत, त्यामुळे त्या विधानांचा समाचार घेण्यासाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. यातील प्रमुख मुद्दा म्हणजे त्यांनी एक विधान हास्यास्पद विधान केलेलं आहे की बारसू सोलगाव येथील ग्रामस्थांनी भूसर्वेक्षण 24 एप्रिल ते 11 मे 2023 या कालखंडात त्यांनी करून घेतलं होतं जबरदस्तीने, ते शांतपणे ग्रामस्थांनी करू दिलेलं आहे. आता हे जे आंदोलन झालं होतं 24 एप्रिल ते 11 मे 2023 हे तर सर्व जगाने चॅनेलवर बघितलं होतं, बातम्या आल्या होत्या, त्यामध्ये 359 जणांवर केसेस झाल्या होत्या, 45 जणांना तडीपारीची नोटीस देण्यात आली होती, अटक करण्यात आली होती, लाठीमार करण्यात आला, अश्रुधूर मारण्यात आला होता. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना सुद्धा, या सगळ्या जगाने बघितलेल्या असताना सुद्धा हा माणूस, हे व्यक्तिमत्व, हे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री असे विधान करतात की तेथील ग्रामस्थांनी हे सर्वेक्षण शांतपणे होऊ दिलं. नाणार आणि बारसू रिफायनरीच्या विरोधाबाबत त्यांनी एक गोष्ट लपवली या मुलाखतीमध्ये. नाणार रिफायनरी कोणी रद्द केली? उद्धवजी ठाकरे साहेबांनी. तर त्यांना रिफायनरी रद्द करण्यासाठी भाग कोणी पाडलं, म्हणजे त्यांच्याकडे लॉबिंग कोणी केलं, तर उदय सामंत यांनी यामध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. आता नाणारमध्ये रिफायनरी रद्द झाली आणि त्या रिफायनरीचे दुष्परिणाम काय तेव्हा त्यांना माहीत नव्हते, आणि मग आता तिकडे इकडे म्हणतात बारसूमध्ये की गैरसमज होते, या लोकांनी काय काय सांगितलं होतं. मग यांनीच पुढाकार घेऊन नाणारची रिफायनरी रद्द केली आणि आम्ही इकडे बारसूमध्ये रिफायनरीबाबतचं प्रेम त्यांच्या मनात का निर्माण झालं, हा प्रश्न तर महत्वाचा आहे. तो सामान्य जनता म्हणून आम्ही विचारतोय, कारण तिकडे पत्रकार काय विचारू शकले नाहीत लोकसत्तेचे, ते का तसं विचारू शकले नाहीत, किंवा त्यांचा या प्रकरणाविषयी अभ्यास कमी असावा, किंवा तसं त्यांना प्रोजेक्ट करायचं नसावं म्हणून त्यांनी विचारले नसावेत, पण आम्ही स्थानिक जनता म्हणून हे प्रश्न त्यांना विचारतो. या मुलाखतीत त्यांनी कातळ शिल्पाबाबतही काही खोटी माहिती दिली. आता त्यांनी कातळ शिल्पाचा मुद्दा आल्यावर त्यांनी काय सांगितलं की कातळ शिल्प सगळी संरक्षित केली आहे, एक कातळ शिल्प संरक्षित केलंय, एक गेलंय युनेस्कोकडे, पण ते जे 5,500 एकरची जमीन बोलतात आहेत रिफायनरीसाठी आरक्षित केली आहे किंवा ती संपादन करणार आहेत किंवा काय म्हणतात ते, तर तिकडे 200 हून अधिक कातळ शिल्प विखुरलेल्या स्वरूपात आहे. जर ती सगळी संरक्षित झाली तर तिकडे ते रिफायनरीच करू शकत नाहीयेत, आणि याचा रिपोर्ट आम्ही त्यांना अहवाल दिलेला आहे, महाराष्ट्र पुरातत्व खात्याला दिलाय, उद्योग खात्यापर्यंत सगळं माहिती पोहोचलेली आहे. तरी हे धादांतपणे खोटं बोलतात की सर्वच कातळ शिल्प संरक्षित केली आहेत. जर संरक्षित केली असेल तर तिकडे रिफायनरीच होऊ शकत नाही. आज 1 वर्ष झालं भूत सर्वेक्षण करून, सॉइल टेस्टिंग करून. आता 1 वर्ष एवढा वेळ सॉइल टेस्टिंगचे रिपोर्ट यायला लागतो का? आता RRPCL देत नाही आहे किंवा त्यांनी कुठे पाठवले वगैरे काहीतरी धादांत खोटं बोलतात आहेत ते. यांना रिपोर्ट पाहिजे असेल तर 1-1.5 महिन्यात हे कुठलेही रिपोर्ट कुठल्याही लॅबमधून, आंतरराष्ट्रीय लॅबमधून मागवू शकतात, करू शकतात, पण आता ते का देत नाही आहेत आणि काहीतरी कारणं सांगत बसतात, खोटं बोलत बसतात. मंत्री उदयजी सामंत राजकीय विरोधाबाबत बोलतात पण स्थानिकांच्या विरोधाबाबत मात्र चक्कार शब्द काढत नाहीत, कारण ते त्यांच्या दृष्टीने अडचणीचं ठरतं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेही आले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसही राजापूर दौऱ्यावर आले होते. या दोन्ही भेटींच्या वेळी स्थानिकांच्या शिष्टमंडळाला त्यांना भेट द्यावी लागली, पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करून, कारण ही लोकं आली असती, आमची लोकं तिकडे सभेला गेली असती तर यांच्या सभेला गालबोट लागलं असतं, प्रचाराच्या सभेला गालबोट लागलं असतं, म्हणून आम्हाला त्यांना जबरदस्तीने का होईना आमच्या शिष्टमंडळाला ती भेट द्यावी लागली. हे काय दर्शवतं की आमचा विरोध आहे आणि आमचा जबरदस्त विरोध आहे आणि ही प्रशासन ही याला घाबरून आहे. जामनगरच्या रिफायनरीबाबत यांनी एक विधान केलं की तिकडचे आंबे एक्सपोर्ट होतात वगैरे वगैरे, परंतु ही गोष्ट त्यांना नाणार रिफायनरीला विरोध करताना माहीत नव्हती का? आणि तो विषय वेगळा. पण जामनगरमध्ये जामनगरच्या अंबानीच्या रिफायनरीच्या आतमधली असलेली आमराई सोडली तर आजूबाजूच्या परिसरात कुठल्या शेतकऱ्याची आमराई आहे? इन्क्युबेशनमध्ये जसं बाळाला जिवंत ठेवलं जातं तशी झाडं कॉर्पोरेट पैसा टाकून जगवली जात आहेत. बाकी कुठे प्रोफेशनली तिकडे उत्पादन होतं आंब्यांचं आजूबाजूच्या परिसरात?
तर काहीतरी माहिती घेऊन बोलावं. आणि उगाच नाणा रिफायनरीला विरोध करताना हा मुद्दा नव्हता आणि आता बारसू रिफायनरीला समर्थन करताना ते असे मुद्दे काढतात, हे काहीतरी दुटोंडी बोलणं आहे. माननीय उदयजी सामंत यांना आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही राजकीय विरोध करा, राजकीय स्कोर सेटल करा, तुमचे काय करायचे त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण स्थानिकांचा विरोध किती आहे आणि याला अंडरएस्टिमेट करू नका, कारण आम्हीही कोकणातले आहोत, तुम्हीही कोकणातले आहोत. आज ना उद्या तुम्ही रिफायनरी लादायचा प्रयत्न केला तर समोरासमोर येईल आणि या विरोधाची तीव्रता आता किती वाढली आहे हेही समजेल. त्यामुळे जरा विरोधाबाबत, स्थानिकांबाबत बोलताना जरा सहानुभूतीनेच बोलत चला. राजकारणी असतील किंवा मंत्री असतील, ते स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित, तथाकथित प्रतिष्ठित वर्तमानपत्रांना व काही चॅनेलला मुलाखती देत असतात, तो त्यांचा प्रश्न आहे. पण तिकडे जाऊन जर ते स्थानिक लढ्याबाबत आणि त्या स्थानिकच्या परिस्थिती असतात त्याबाबत जर धादांत खोटं बोलत असतील तर ही महाराष्ट्रातील शोकांतिक आहे. कोकणाबाबत तर ती खूपच आहे. गुंडा प्रवृत्ती असेल किंवा अशी खोटे बोलणारी सामंतासारखे मंत्री असतील, हे ही कोकणातल्या लोकांची शोकांतिक आहे की त्यांना अशी लीडरशिप मिळाली. पण हे चेंज झालं पाहिजे. आणि आम्ही फक्त सांगू इच्छितो की आमचा लढा सत्यावर आधारित आहे. इकडचा कोकणी माणूस असेल, कोकणी संस्कृती असेल, याचं रक्षण करण्यासाठी आम्ही हा लढा लढतो आहे आणि आम्ही तो नक्कीच यशस्वी करू. आम्ही नक्कीच ही रिफायनरी इथून रद्द करू आणि कोकणाचं कोकण पण जपणारं आणि एक शाश्वत विकास आम्ही करू याची आम्हाला प्रचंड आशावाद आहे.